एक दिवस रामेश्वराची पूजा केली पंत महाराजांनी सकाळी उठून आणि त्या दिवशी त्यांना रामेश्वराने साक्षात दर्शन दिलं. त्या दर्शनाचं मनोहर वर्णन 30व्या पदामध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणाने केलं. राजयोगी दिगंबर बाल दिगंबर दर्शने धन्य निधालो. राजयोगी आणि ते जसं केलं तसं तो रामेश्वर त्यांना म्हणाला, मी कोण हे तुला ओळखता आलं का? त्यावेळेस मला माझ्या सद्गुरूशिवाय दुसरं कोण दिसणार असं प्रश्नात्मक उत्तर पंत महाराजांनी दिलंय. त्यावर गुणविशिष्ट असा मी रामेश्वर. होय, तुझं म्हणणं बरोबर आहे, सर्वत्र सद्गुरूच आहे, पण गुणविशिष्ट असा मी जो ज्या मी तुला दर्शन दिलं तो मी रामेश्वर आहे हे तू लक्षात घे. आणि तुला जी आज्ञा झालेली आहे की ओम श्री दत्त आणि जे तुला कळत नाही असं वाटतंय त्याचा अर्थ असा आहे, उठ तो टिपून ठेव, ओम श्री दत्त ही तिन्ही एकच आहेत. अशा एका वाक्यात रामेश्वराने त्यांना त्या ओम श्रीचा अर्थ सांगितला आणि ते त्यांनी टिपून ठेवलं. हा भाग परागांमधनं आपल्याला पाहायला मिळतो. पंतांनी स्वतःच या प्रसंगाचं वर्णन तिथं केलेलं आहे. 89 आणि 92 या दोन परागांच्यामध्ये हा संदर्भ आपल्याला सापडेल. तर आणि ह्याच्यानंतर तो अर्थ सांगणार असं पद क्रमांक 26, सद्गुरु माते धावगे मज भेट दे श्री रूपे अनंत ब्रह्मांडे व्यापुनी शेष तुझे ओंकार गे माते धाव गे मज भेट दे तत्वमसी महावाक्ये पाहता विश्व ब्रह्म तुचेत गे माते धाव गे मज भेट दे माझे मी पण गुरु कृपे हरता दत्तची बाल गे माते धाव गे मज भेट दे. हे पद पंत महाराजांना स्फुरलं. याच्यामध्ये त्यांनी ओम आणि श्री याचा अर्थ अत्यंत संक्षेपाने आणला. तत्वमसी महावाक्याच्या विचारानं काय होतं? तत्वमसी महावाक्य पाहता विश्व ब्रह्म तूची आणि एक गे तूच एकच तू विश्व आणि ब्रह्म असा होऊन राहिलेला आहेस हा अनुभव होतो. आणि माझं मी पण जे आहे हे गुरुकृपेनं हरलं असता दत्तच बालगुरु आहे शिष्यच सद्गुरु आहे हा स्वानुभव तिथं त्यांनी ठळकपणानं मांडला. आता ह्या ओम श्री दत्त विषयी परागांमधनच पुन्हा ते एका ठिकाणी सांगतात. खरं आपण ओम श्री दत्त असं म्हटलं किंवा ऐकलं आपल्याला काय समजतं, आपल्याला काय कळलं असा विचार केला तर काही कळलं नाही हे त्याला उत्तर येतं आणि ते खरंही आहे. आणि त्याचं कारण मात्र पंत महाराज त्या 89व्या परागामध्ये सांगतात. ते म्हणतात ही अक्षरं मिस्टिक म्हणजे गूढार्थाची आहेत, सांकेतिक आहेत. पूर्वीचे ऋषी उपदेश अगदी थोडक्यात आठवावा या हेतून सांकेतिक सजेस्टिव और सिम्बॉलिक और की वर्ड्स अशा शब्दांचा उपयोग करीत असत. पण त्याचा अर्थ ज्याला सांगितला त्यालाच ठाऊक, तो दुसऱ्याला ती नुसती अक्षरच होणार, त्यांचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून परंपरेनं तारक मंत्र घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून परंपरेनं आपण ओम श्रीचा अर्थ जाणून घेणं
ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. पंतमहाराज बालमुकुंदांचा जो अमृतबोध तो थोडक्यात आठवता यावा म्हणून ओम श्री दत्त याचा अर्थ विवरून सांगतात. काय अर्थ आठवायचा, काय पंत महाराजांना ओम श्री विषयी अगोदर बाळप्पांनी सांगितलं म्हणून त्याचा अर्थ पण म्हणून सांगताय, हे फार महत्वाचं आहे. याच 89व्या प्रागात ओम श्री या दोन अक्षरात सर्व आले असं वाक्य आहे. आणि तिथं श्री रूपे अनंत ब्रह्मांडे व्यापुरी या ओळीचाही संदर्भ येतो. तसंच दत्त या शब्दातही सर्व आलं असं म्हणून पुढं त्या दत्तचा अर्थ सांगितलेला आहे. द म्हणजे दर्शन, दृश्याचा आभास. सगळी दिसण्याजोगी गोष्ट जी जी आहे, जी जी आपल्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये येते, ते सगळं काय आहे, द आहे. आणि त्या दचा त म्हणजे तळ, हा दिसणारी गोष्ट आहे, जी अनुभवाला येणारी गोष्ट आहे, हा सगळा खरं तर काय आहे, आभास आहे. आणि या आभासाचा तळ जो आहे तो त म्हणजे अधिष्ठान. असं म्हणून दत्त हा शब्द तिथं पंत महाराज विवरतात आणि पुढे सांगतात, दत्त म्हणजे परावर, श्रेष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही, अनवरणीयान महतो महीयान असं जे श्रुती ज्याचं वर्णन करतात तो अनवरणीयान असा अवर आणि महतो महीयान असा तो पर, परश्च अयम अवरश्च परावर असा दत्त म्हणजे परावर, नेती नेतीच्या पलीकड आणि अलीकड. म्हणजे जो आभास म्हणून दिसतो तोही काही खोटा नव्हे, तोही दत्तच. आणि त्याचा मुळाशी असलेला जो आधारभूत सत्ता जी आहे ती सुद्धा दत्तच. ह्या प्रेमतरंगाच्या उपसंहारात याच विषयी पंत महाराज लिहितात की ओम म्हणजे तत्, श्री म्हणजे त्वम आणि उभयच म्हणजे असि. आणि ओम श्री चा अर्थ म्हणजे तत्वमसी हे वेदांतलं महावाक्यच कसं आहे हे इथं ते स्पष्ट करतात. हाच वेदांत सिद्धांत बोध, याच्या पलीकडं काही नाही, याशिवाय काही करणे साधन नाही, ध्यान नको, इतक्या स्पष्ट शब्दात पंत महाराज लिहितात की हा तत्वमसीचा विचार तुम्हाला पुरेसा आहे, हा लक्षात घ्या, हा समजून घ्या. ध्याना वगैरेची काही गरज नाही तुम्हाला, ध्यान वगैरेची काही नाही. आणि हे समजण्यासाठीच सर्व पसारा, वेद शास्त्र उपनिषद कथा पुराण हे सगळे जे शब्द आहेत, शब्दांचं अरण्य आहे, हे सगळं कशासाठी आहे, तर ह्या ओम म्हणजे काय आणि श्री म्हणजे काय हे समजण्यासाठीच आहे. चार वेद, चार योग, बंधमुद्रादी साधने इत्यादी सगळं कशासाठी आहे, सगळा पसारा ओम श्रीचं वर्म समजण्यासाठी आहे. ते वर्म समजलं की झालं. हीच गुरुची किल्ली, हीच गुरुची किल्ली. तसंच श्रींची पत्र यामध्ये कल्याणला लिहिलेलं एक पत्र आहे, पत्र क्रमांक 18. त्याच्यात पंत महाराज म्हणतात की श्री दत्त महाराजांनी थोडक्यात निजात्मबोध सांगितला आहे, ती खूण संक्षेपात लिहितो. आता पंत महाराज संक्षेपात लिहितात त्यावेळेस कसं आहे बघा, बाणून घ्यावी. कशासाठी लिहिली, तर ती बाणून घेण्यासाठी लिहिली खूण. महाराजांनी दोन अक्षरे दाखवली आहेत, तीही ओम श्री. याच बोधाने सर्व चराचर गुरु स्वरूप दिसून जीवनमुक्ती विदेह कैवल्य मिळते. म्हणजे या ओम आणि श्री या दोन अक्षरांच्या साह्यानं काय पाहिजे आहे, तर गुरुच स्वरूप म्हणजे ही चराचर सृष्टी आहे, हे आपण जे अनुभवतो विश्व त्याच्यामध्ये चर म्हणजे सजीव आणि अचर
म्हणजे न फिरणारे असे जीव चराचर सृष्टी हे तुम्हाला गुरु स्वरूप दिसतात आणि ते दिसू लागले की म्हणजे सर्वत्र चैतन्यमय सद्गुरू दिसू लागला की आपोआप तुम्हाला जीवन मुक्ती आणि विदेह कैवल्य मिळतं हा त्याचा परिणाम सांगितला. ओम श्री कशासाठी ऐकायचं आम्ही ओम काय ते उगच अवघड आम्हाला कळत नाही वैद्य सरांना उगच उभं केलंय तिथं तसं नव्हे. तू आपल्या जीवनाचं साफल्य आपण ज्यामध्ये मानतो ती गोष्ट ह्या दोन अक्षरांनी आपल्या हातात येणार आहे असं पंत महाराज सांगतात. आता या शीर्षकाच्या खाली पश्य सर्वत्र मामेकम हा भगवद्गीतेतला चरण पंत महाराजांनी लिहिला आहे. आणि सर्वत्र एक अशा मला पहा हा जो अर्थ त्याचा मराठीतला तो तिथं लिहिलेला आहे. आणि मग मग त्यात का केलं हे आपल्या लक्षात येतं की ओम श्री कशासाठी आहे तर सर्व चराचर सृष्टी गुरु स्वरूपानं पाहण्यासाठी आहे. म्हणजे सर्वत्र मला पहा हा जो बोध आहे हा आपण कशा रीतीनं पाहिलं म्हणजे आपल्याला अनुभवाला येईल ही रहस्यमय गोष्ट ते आपल्याला सांगतायत ओम श्रीच्या माध्यमातून. किंवा ओम श्री ही सर्वत्र मला पहाची काय आहे किल्ली आहे पासवर्ड आहे. आणि एकपणे विण असलेलं एकच एक असं सद्गुरूचं सर्व व्यापक स्वरूप या ओम श्री मुळ दिसू लागतं. ही स्फून पंत महाराजांनी आत्मज्योतीमध्ये पण सांगितली. तिथं आत्मज्योतीमध्ये श्री दत्त महिमा विश्वरूप दर्शन असं एक प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये ते सांगतात दत्ता तूच एकेवेळी यतिरूपाने ओम श्रीची अतिगुह्य खून अनादि जिच्या योगानं तू व्यक्ताव्यक्तपणे नटतोस ती हाती दिलीस आणि विचार करण्यास सांगितलं. पण सर्वज्ञा तुझी खून जाणण्यास शारदा जी ज्ञान शक्ती तीही असमर्थ. मग मी तरी पामर तुझं नामामृत प्राशन तुझं अभयवचन धैर्य तुझं भक्तवात्सल्य ब्रीद श्रवण मन मानेल तसे नाचणाऱ्याला कसं जाणवेल. म्हणजे ही ओम श्रीची की किंवा पासपोर्ट जो काही आहे ते आपल्याला पंत महाराज देत आहेत पण ते कुणाच्या हातात पडलं तर त्याचा उपयोग होणार आहे हे ते इथं स्पष्ट करतात की आमच्याकडं की आहे पण आम्हाला सर्व्हर ऑन कसा करायचा कळत नाही वगैरे वगैरे. तर म्हणजे काय मी तरी पामर म्हणजे गरीब माणूस तो कसा आहे तर तुझ्या नामामृताचं प्राशन आम्ही करीत नाही तुझं नाम अमृत आहे अशा भावनेनं आम्ही ते घेत नाही. तुझं अभयवचन आणि त्यातून निर्माण होणारं जे धैर्य आहे ते आमच्यापाशी नाही. आम्ही सतत चिंतेमध्ये ग्रासलेले असतो काय होईल आता दोन वक्ते येत नाही म्हणाले तिसरा आजारी पडला काय करू. तर अभयवचनावरती विश्वास ठेवा. बोधसत्र उत्तम पार पडणार आहे काळजी करू नका. तुझं भक्त वात्सल्य ब्रीद श्रवण की सद्गुरु समर्थ कसा आहे तो भक्तांच्या प्रति वत्सल आहे. जसं म्हातारी आई लहान मुलाला जसं सांभाळते तसा तो तुम्हाला सगळ्यांना सांभाळणारा आहे आमचं लालन पालन पोषण करणारा आहे असं अशा स्व अनुभवाच्या गोष्टी ह्याही आम्ही ऐकत नाही. या तीनही गोष्टी नाहीत आणि आमच्या मनाला येईल तसं आम्ही जर नाचलो तर आम्हाला ही ओम श्रीची खूण समजणार नाही. का समजणार नाही तर अहो ज्ञानशक्ती जी शारदा तिला सुद्धा हे समजणं अवघड आहे. मग आम्हाला का समजेल तर आम्ही जेव्हा नामामृत प्राशन करू आम्ही जेव्हा अभयवचनावर पूर्ण विश्वासून धैर्यानं राहू आणि
त्याच्या भक्त वात्सल्य प्रीतीचं श्रवण जेव्हा आम्ही करू तेव्हा ही ओम श्रीची खूण आम्हाला मिळणार आहे. म्हणजे ती केव्हा आपला हाल समजणार आहे हे पंत महाराज सांगतात. काही लपून ठेवीत नाही बघा. पुढं त्यांनी म्हटलंय तिथे सर्वत्र मला पहा अशी वाणी बालावृता बदलास आणि त्याची किल्ली जी ओम श्री तीही हाती दिलीस. पण माकडाला माणिक नपुंसकाला रंभा अंधाला रत्न बहिर्याला संगीत धनगराला वेदांत शास्त्र यांचा उपयोग काय माहीत. ओम श्री ही सर्वत्र मला पहा हा अमृत बोध पाणवण्याची किल्ली आहे. आणि म्हणजे त्या ओम श्रीचा अर्थ समजण्यासाठी आपण लायक कसं व्हायला पाहिजे तेही पंत महाराज आपल्याला सांगतात. पुढं म्हणतात सर्वत्र मला पहा हा अखंड रसोत्पादक बालबोध. अखंड म्हणजे काय सकाळी सांगितलं की तुकडा नाही कोणत्याच रीतीनं देशाच्या रीतीनं नाही कालाच्या रीतीनं नाही वस्तुमानाच्या रीतीनं नाही. म्हणजे कोणत्याही देश काल वस्तू ह्या परत्वे जे मर्यादा येतात ज्या त्या कोणत्याच मर्यादा जिथं नाहीत असं जे काही इन्फिनिट तत्व अमर्याद तत्व ते अखंड आणि ते अखंडच सर्व काही आहे असा रस उत्पादक असा रस निर्माण करणारा काय आहे तो. तर तो बालबोध आहे. बाळापणी दिलेला बोध आहे तो काय. तर ओम सर्वत्र मला पहा किंवा ओम श्री याची खूण ओम श्रीची खूण याची सिद्धता अनेक प्रकारांनी बालावृता तू अनुभवाला आणून दिलीस तरी सुद्धा समजेना असं पंत महाराज लिहितात. की हो ओम श्री इतकं गूढ आहे की तू इतकं सगळं माझ्यासाठी केलंस तरी मला ते समजत नाही. आपली काय कथा आहे. अनेक प्रकारांनी तू अनुभवाला आणून दिलंस तरी समजत नाही. विश्वरूप दर्शन हाच त्या बोधाचा गुह्यार्थ असं लक्षात येत नाही. म्हणजे काय आहे गुह्यार्थ काय आहे या ओम श्रीचा. तर विश्वरूपानं सगुरून नटलेला आहे हा त्याचा गूढ अर्थ आहे. मग तो समजावा म्हणून उपाय काय तो पुढे सांगितलाय. अग्निमध्ये कोणत्याही प्रकारची काष्ठ टाकली तरी अग्नी प्रदीप्त होता. काष्ठ हे नाव रूपासह हरपत. त्याप्रमाणे विश्वरूप साक्षात्कारानं अहंकार लोपून द्वैतभान नाहीस होत. मग मी ते हे सर्व एक मीच सहजी सहज आहे अशा अनुभवानं माझ्या रूपात समरसता प्राप्त होते. यासाठी ओम श्री दुर्बिणीतून सतत विश्वरूप न्याहाळीत. पहा काय म्हटलंय. ओम श्री दुर्बिणीतून सतत विश्वरूप न्याहाळीत अद्वैतपणा सहजी स्थिरावून मतभावना दृढ राखून देह असे तो पावे तो निरंकुश वृत्तीने भजनी नाचत राहा. आणि प्रारब्ध समाप्तीस ऐक्य असलेलाच घटाकाश महदाकाश न्यायाने मिळ. सकाळी आपल्याला अप्पासाहेबांनी सांगितलं घटाकाश महदाकाश न्याय. आपण पुन्हा एकदा तो बघू. ओम श्रीची किल्ली दुर्बिणी प्रमाण वापरून सर्वत्र मला पहा या बोधाचा अनुभव कसा घ्यावा हे सांगितलं. आता या अक्षरांना दुर्बीण म्हटलंय. दुर्बीण काय करते तर सामान्य नजरेला न दिसणाऱ्या गोष्टी अथवा पदार्थाचं सूक्ष्म अंतरंग दुर्बिणीमुळं जसं स्पष्ट दिसतं आणि पदार्थाचं यथार्थ दर्शन घडतं त्याचप्रमाणे विश्वाचं रूप या ओम आणि श्री या दुर्बिणीतून न्याहाळल्यावर सर्वत्र सद्गुरू हे त्याचं यथार्थ दर्शन आणि अनुभव घडतो असं मोठ्या युक्तीनं ते दुर्बिणीचा तिथं उल्लेख करून पंत महाराज आपल्याला ओम श्री कशासाठी आहे हे सांगतात. पश्य सर्वत्र मानवेकम अर्थात सर्वत्र मला पहा किंवा यल्ला ठिकाण लल्ली नन्न हिडे ह्या शीर्षकातील वाक्यानंतर ओम श्रीचा अर्थ सांगण्यापूर्वी पंत महाराज सांगतात तुझा अनुभव या बोधाला दाबून पहा.
की मला सर्वत्र सद्गुरु रूप दिसतं आहे का, हा प्रश्न आपण या ठिकाणी स्वतःला विचारायचा आहे. आणि त्याप्रमाणे निश्चय कर, या बोधाप्रमाणे निश्चय कर की सगळं जे आहे, जे दिसतं आहे आणि जे दिसत नाही तेही ओम आणि श्री आहे. अर्थात सर्वत्र सद्गुरूच भरलेला आहे हा निश्चय ठरावा म्हणून हा ओम श्रीचा बोध सांगितलेला आहे. आणि त्याचा अनुभव आपल्याला होईपर्यंत सर्व गुरु रूप आहे ही आपली बुद्धी निश्चित होण्यासाठी ही ओम श्रीची दुर्बीण आपल्याला पंत महाराजांनी दिली आहे. आता त्या ओम आणि श्रीच्या अर्थाकडे आपल्याला पडायचं आहे. प्रेमतरंगात यानंतर ओम आणि श्री या अक्षरांचा अर्थ तपशीलवार दिला आहे. थोडक्यात पाहायचा तर पुन्हा पत्रांच्याकडे वळूया. श्रींची पत्र क्रमांक 19 ते ऑक्टोबर 85 मध्ये लिहिलेलं आहे. 10 ऑक्टोबर 85 ला त्यातल्या दुसऱ्या परिच्छेदाची सुरुवात आहे. बाबांनो, भावनारूपी श्रीच्या योगाने अव्यक्त प्रणव ओंकार परब्रह्म व्यक्त दशेस आला. उदाहरणार्थ काष्ठाच्या संगतीनंच अग्नी व्यक्तपणे प्रकाशू लागला. दुसरं उदाहरण, शिष्याच्या योगानेच सद्गुरु सगुण ब्रह्म म्हणून जग उद्धार लीला निर्विकल्पपणे करू लागला. या सगळ्या व्यक्त आणि अव्यक्त लीलेमध्ये अडकणारा कोण आहे? उत्तराची अपेक्षा कोणी नाही असं उत्तर अपेक्षित आहे पंत महाराजांना. ते काही लिहिलेलं नाही त्यांनी. श्री तरी जड कर्तृत्वाने बाधा पावणारच नाही. का कोणी अडकणार नाही? तर श्री जी आहे ती जड कर्तृत्वानं बाधा पावणारच नाही, कारण ती स्वतःच जड आहे. ओम तरी आहे नाही यास लयस्थान. म्हणजे श्री रूपे अनंत ब्रह्मांडे व्यापलेली जी शक्ती आहे ती लयस्थान अशा ओंकारामध्ये लीन होते. ती लीन होते तेव्हा अव्यक्त होतो सद्गुरू, आणि ती प्रकट होते तेव्हा सद्गुरू प्रकट होतो आणि सगळं विश्व त्या सद्गुरूचं रूप म्हणून दिसू लागतं. एवढ्यावरून लक्षात येतं की विश्वाचं रूप जे व्यक्त दिसतं, कार्यरूप जेवढं आहे ती श्रीची अनंत रूप आहे. आणि ही अनंत शक्तिरूपी श्री ज्या ज्या अव्यक्तामध्ये लय होते ते सगळ्यांचं लयस्थान, ते सगळ्यांचं अधिष्ठान अत्यंत निर्गुण परब्रह्म म्हणजे कारणरूप ओंकार. इथले कार्य आणि कारण शब्द हे कॉज आणि इफेक्ट अशा अर्थाचे आहे. निर्गुण सत्तात्मक ओंकार शिव, तर सगुण स्फूर्ती रूप श्री ही शक्ती. आणि अशा रीतीनं शिवशक्तीचा हा खेळ चाललेला आहे. किंवा सत्ता स्फूर्ती विलसते रूप गुण बाणली दत्ता. सत्ता स्फूर्ती स्वरूपे नटसी तूच चराचर अंतर्बाह्य उचंबडसी दत्त प्रेम सागर. इथली सत्ता स्फूर्ती ती हीच सकाळी आपण वर्णन बोलत होतो तीही सत्ता स्फूर्ती, ती सुद्धा शुद्ध सत्ता स्फूर्ती मग अशी बेंद्रे काकांनी सांगितलेल्या आरतीमधली ती सत्ता स्फूर्ती सुद्धा हीच. इथली सत्ता म्हणजे ओंकार आहे, स्फूर्ती म्हणजे श्री आहे. हा जो ओंकार आहे ह्या ओंकाराच्या बाबत पतंजली मुनी काय सांगतात? तस्य वाचक प्रणवा असं त्यांचं योगसूत्र सांगतं. आपल्याला म्हणजे त्याची तशी गरज नाही, पण इतरत्र सुद्धा या ओंकाराचा विचार अशा रीतीनं झालेला आहे. एवढं तुमच्या निदर्शनाला आणून द्यायचं आहे. म्हणून ओंकार निर्गुण परब्रह्माचा वाचक आहे किंवा वाचन उल्लेख करणारा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पंत महाराज एका पदामध्ये आपल्याला या ओंकाराविषयी सांगतात. प्रणवची मंत्र सार पाहता विश्वची ओंकार, प्रणवारूढ शिव जीव जग हे प्रणवचे सूत्रधार. प्रणवचे मंत्र सार पाहता विश्वचे ओंकार, उत्पत्ती स्थिती लय ओंकार.
व्यापक चराचर प्रणवची मंत्र सार पाहता विश्वची ओंकार प्रणव लक्ष्य मालावभूत दत्त गुरु ओंकार प्रणवची मंत्र सार पाहता विश्वची ओंकार हा ओंचा जो अर्थ प्रेमतरंगात श्रीपंत महाराज सांगतात तो ह्यावर आत्ताच्या पदामध्ये संक्षेपाने आलाय. ओम हे नाद ब्रह्म आहे असं भगवंत महाराज म्हणतात. आणि त्यात नाद म्हणजे काय तर सहजी होणारा आघात केल्याविना उठणारा ओम असा जो ध्वनी स्पष्ट ऐकू येतो तो ब्रह्म आहे. वाणीचा उपयोग करून पुन्हा पुन्हा ओम या नादाचा अभ्यास केला की तो स्थिरावून ऐकू येतो. आणि त्यामध्ये त्या नादामध्ये जेव्हा मन दृष्टी आणि प्राण श्वासोच्छ्वास स्थिरावले की नाद बिंदू कणांचा तारक प्रकाश अनुभवाला येऊ लागतो. तो नाद केव्हा म्हणतो तो जेव्हा प्रकाशाची चीर दिसायला लागते तेव्हा ती चीर जेव्हा गोलाई धारण करायला लागते तेव्हा ती कला म्हणवली जाते. ती जेव्हा पूर्ण वर्तुळ होतं तेव्हा तो बिंदू होतो. आणि हा सगळा भाग बाळबोधानंद कुटिकेमध्ये पंत महाराजांनी वर्णिलेला आहे. या नादब्रह्मामध्ये सर्व देवता गुरुत्या सांगतात. नादब्रह्मामध्ये सर्व देवता सर्व लोक सात स्वर्ग सात पाताळ इत्यादी या सगळ्या भावना अगणित सूर्यांचा प्रकाश अनंत कोटी शशी रवी परती अशी जी आपण आरती म्हणतो ना ती ती म्हणजे तसंच जे तेज असेल ते तेज ते ज्ञान ते अनुभव साक्षीत्व मी पाहणारा आहे ही जाणीव ही सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या त्या नादामध्ये लीन होतात. आणि काही एक होऊन आपणच उरतो असं पंत महाराज पुढे लिहितात. हे काही एक होऊन आपणच उरतो असं म्हणण्याचं कारण असं की त्याला अमुक एक असं म्हणता येत नाही. शब्दांनी नेमकेपणानं त्याचं वर्णन होत नाही. ते जे उरतं ते शब्दांनी सांगता येत नाही मनानं कल्पिता येत नाही अनुभवानं समरस मात्र होता येतं. आणि म्हणून ह्या ओम श्रीचा बोध आपण ठसवून घ्यायचा आहे आणि त्याच्याशी अनुभवानं समरसायचं आहे की हा ओंकार रूप सद्गुरु सर्वत्र चराचर सृष्टी व्यापून माझ्या आत बाहेर आहे. आणि म्हणून प्रेमतरंगातला जो ओम नम शिवायचा अर्थ सांगितलाय तिथला ओमचा अर्थ विसरायचा नाही तो. आणि हा अर्थ हे एकच आहे एवढी खून बाळगा. हे ओंकार रूपी नादब्रह्म कसं आहे ते पुढे सांगतात. उत्पत्ती स्थिती लय रहित आहे. त्याला उत्पत्ती नाही आणि उत्पत्ती नाही म्हणून नाश नाही त्याचा होत. आणि उत्पत्ती आणि नाश होत नाही म्हणून त्याला स्थिती पण नाही. ज्याला आरंभ नाही शेवट नाही असं आहे असं जे काही आहे ते फक्त स्वयंभूच असू शकत. पहा विचार करून की आपण होत्याचे झालो की नव्हत्याचे झालो. आपण काहीतरी होतो म्हणून आज आहो तर असं काही एक आहे असंही जे नाही तो ओंकार आहे. आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. ह्यातनच सगळं विश्व उत्पन्न होतं याच्यातच राहतं म्हणजे त्याची स्थिती होते ती याच्या या ओंकाराच्या मुळच होते. आणि ह्या ओंकारामध्येच या सगळ्या विश्वाचा लय होतो. म्हणून हे सगळ्या विश्वाचं मूल कारण आहे कॉज आहे मूल कारण. याला कोणताच आकार नाही. या ओंकाराच्या ठिकाणी कोणत्याच प्रॉपर्टीज किंवा क्वालिटीज नाही धर्म आणि गुण कोणतेच नाही. त्या हे निराकार आहे निर्गुण आहे निसंग आहे. याचा संबंध कोणाशीही कधीही कसाही संभवत नाही कारण
ह्याच्याशिवाय दुसरं नाहीच आहे, काही आहे तो फक्त ओंकारच आहे, दुसरं काहीही नाही. सगळी दिसतात ती त्या आधी ओंकाराचीच निर्विवादपणे स्वरूप आहेत. म्हणून त्याचा संबंध कधी कुणाशी घडत नाही. संबंध घडायचा म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी हव्या लागतात, आणि मग मालक नोकर असा संबंध असतो, आई मुलगा असा संबंध असतो, नवरा बायको असा संबंध असतो. असे अनेक प्रकारचे संबंध, रिलेशनशिप्स म्हटलं की पटकन समजतं. असो निर्लेप रंगातीत, नामरूपातीत, नादबिंदू कलातीत, जरी नादबिंदू कला या प्रकाराने तो व्यक्त झाला असं वाटतं, तरी त्याच्याही पलीकडचा असा हा ओंकार आहे. हा अखंड आहे, देशकाल वस्तुमानानं मर्यादित होत नाही. अवाच्य मुनमनी आणि मनोन्मनी, वाणी आणि मनाला व्यापून असणारा, शक्तीच्याही पलीकडचा, शक्तीचं लयस्थान, पूर्णपणे निर्गुण निराकार. निर्गुण निराकार म्हणजे काय हे लक्षात यावं म्हणून एवढे सगळे शब्द पंत महाराजांनी लिहिले. आपण एवढं तरी लक्षात ठेवलं की निर्गुण निराकार जे आहे ते आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, आमच्या मनाच्या पलीकडचं आहे, आमच्या वाणीच्या पलीकडचं आहे. तरी खूप झालं. आणि मला वाटतं ह्यात काही अवघड नाही ना, काय आहे एक तरी भेटला मला. ओम म्हणजे हेच निर्गुण परब्रह्म, अनंत कोटी ब्रह्मांड त्यात सामावतात असं बीजाप्रमाणे. ते काय आहे, बीजाप्रमाणे. एखादं बीज असं असतं की ते पेरलं, त्याला खत पाणी घातलं, त्याला योग्य ती त्याची काळजी घेतली, कुंपण बिंपण घातलं, गुरांनी तोड लावून नाही अशा अशी व्यवस्था केली की त्याला अंकुर फुटतो. अंकुरापासून छोटं रोप तयार होतं, रोपाचं पुढं मोठं झाड तयार होतं, झाडाचा पुढं फळा मोठा वृक्ष होतो. हे जसं आहे तसं हा ओंकार काय आहे, बीज आहे. या बीजातून सगळी ही या विश्वरूप वृक्षाची जडणघडण झालेली आहे, विस्तार झालेला आहे. म्हणजे हा ओंकार तुम्ही एकदा ताब्यात ठेवला की सगळं विश्व तुमच्या ताब्यात. असं सगळे नाद, सगळ्या शक्ती, सगळ्या मूर्ती, अगणित कोटी शब्द, वेदशास्त्रादी शब्द, अनंतकोल, पृथ्वी, नक्षत्र, तारे इत्यादी ह्या सगळ्यांना हा ओंकार गिळून आहे. या ओंकाराच्या पोटात हे सगळे लीन होतात. आणि हा ओंकार सगळ्यांच्या आत बाहेर व्यापून आहे. हाच तो असं म्हणण्याजोग्या कोणत्याही रीतीनं लक्षणांनी हा सापडत नाही असा म्हणून विलक्षण आहे, निर्विशेष आहे. ज्ञानालाही अनंत असल्यामुळं गवसत नाही असा, तर्कानं सुद्धा कल्पिता न येणारा, नित्य आनंदच होऊन कायम असणारा आनंद आणि वेगळा नाही. ओंकार म्हणजे मूर्तिमंत आनंद आहे, जरी तो निर्गुण असला तरी आनंद मात्र मूर्त आहे. हा स्वयंभू आहे, पूर्ण शांत आहे, हा केव्हाही असणारा असा नित्य आहे. जीवनमुक्तीच्या सुखाचं आगर आहे. आगर म्हणजे मी तुम्हाला समुद्रकाठच्या लोकांना जर सांगायला नको, आगर म्हणजे काय असतो, समुद्रकाठी असलेली एक जागा असते, तिथं त्या समुद्राच्या लाटा येतात जातात किंचित स्वरूपामध्ये, आणि मग थोडं 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 करत ते पाणी तिथं अडून राहतं, ते तिथं साचून त्यातलं बाष्पीभवन झालं की त्यातलं मीठ तिथं जमा होत राहतं, थर जे थर जमा होत राहतात, असा मिठाचा मोठा ढीक चढी होतो. तसं जीवनमुक्तीच्या सुखाचं हे ओंकार हे आगर आहे. इथं जीवनमुक्तीचं सुख या ओंकारामध्ये ढीग ढीक 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 ते ढीक साचलेले आहे. मज्जा येईल मग आपण ओंकार म्हणणार की नाही. आम्ही कसा म्हणतो ओंकार, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. आता माझं कुत्र लागलंय काय, मला हे करायचं नव्हतं खरं तर, पण आपण किती गांभीर्यानं या तारक मंत्राकडे पाहायला पाहिजे हे मला लक्षात आणून द्यायचं आहे. शांत म्हणाल ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम
पुरेपुरे त्या ओंकारातली शांतता, गांभीर्य, मूढपणा हा तुम्हाला जाणवला असेल ना का ऐकताना सगळ्यांनी म्हणून जेव्हा म्हटलं तेव्हा अशा प्रेमानं अशा गांभीर्यानं हा तारकमंत्र आपण म्हणत जाऊया. चालेल ना? काय कोणाचा आक्षेप नाही ना? अरे श्रोतो तुमच्याशी बोलतो मी, कोणीतरी उत्तर द्या. जयमंतराव आणि याला पुढे त्यांनी म्हटलंय हा ब्रह्मानंदाचा सागर आहे. आगर जिथं असतात, आगर जिथं असतात तो सागर, त्याला मर्यादाच दिसत नाही त्या सागराला. त्याच कुठं क्षितिजापर्यंत पाहावं तरी तो सागरच दिसत राहतो. हा ब्रह्मानंदाचा सागर आहे हा ओंकार. म्हणजे अत्यंत आनंदाने म्हणा, म्हणजे तो आनंद तुमच्या तुमच्या आतमध्ये तुम्हाला तो जाणवत राहील असा खोल 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 खोल. आणि म्हणून हा परब्रह्माचा वाचक आहे. तस्य वाचक प्रणव हा त्या परब्रह्माचा त्या आनंदाचा हा ओंकार हा काय आहे, वाचक आहे. वाणीनं तिथवर तुम्हाला तो नेणारा आहे. हा मूढापून मूढ असा अनुभव पण गुरुपुत्रांना मात्र पंत शब्द वापरतात. करतलामलकवत आहे. कर म्हणजे हात, करतल म्हणजे तळहात, आमलक म्हणजे आवळा. त्या करतलामध्ये असलेला जो आवळा आहे, या माझ्या हातात जर आवळा ठेवला तर तो आवळा आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मला आरसा दिवसा किंवा दुर्बीण दुर्बीण काही घ्यायला पाहिजे काय? तो मला प्रत्यक्ष आहे की नाही आहे? त्याच्यावर माझा पूर्ण ताबा आहे किंवा नाही आहे? असा हा तुमच्या ताब्यात आणि तुम्हाला प्रत्यक्ष असलेला असा हा ओंकार सद्गुरूनं मोठ्या प्रेमानं ओंकार स्वतः तो बनून तुमच्या पोटी रिघाला. त्याची आठवण करून तो ओंकार म्हणा. आणि असा त्यामुळं काय होतं मग, असा गुढाहून गुढ ब्रह्मानंदाचा सागर, जीवनमुक्ती सुखाचं आगर असा हा ओंकार आहे. हा अनुभव तुम्हाला मिळेल. तनुमंधन ज्यांनी सद्गुरूला अर्पण केलं त्यांना गुरुपुत्र म्हणता येईल. अशा गुरुपुत्रांना हा करतलामलकवत असा आहे. गुरुच्या बोधाच्या सामर्थ्यानं हा समजणार आहे. संदेहरहित निश्चित आणि यथार्थ ज्ञानाच्या आधारानं कोणताही श्रम न करता, कोणताही आयास न करता, काही चार मनाचं ओझं उचलायला लावत नाही, काही नाही, कर्तेपणाला न शिवता. तुम्ही ओंकार म्हणता म्हणजे मी काहीतरी भलं मोठं दिव्य करतो वगैरे, काही नाही काही नाही काही नाही, तो सहजी सहज आहे. तसा हा अनुभव आणि या गुरुपुत्रांना सर्व ठिकाणी सर्व काळी कोणत्याही स्थितीत अवस्थेत असा स्वयंप्रकाश तो राहतो. ह्या ओंकारानं सांगितलं जाणारं निर्गुण निराकार परब्रह्मतत्व ज्ञानाज्ञानाच्या पलीकडचं आहे, स्मरण विस्मरणांच्या पलीकडचं आहे. उगवत नाही, मावळत नाही असं सूर्य चंद्र नक्षत्र विद्युल्लता बीज यांच्या सगळ्या तेजांना जे मंद करेल असं तेज आहे या ओंकाराचं. या सगळ्यांना साक्षीपणानं पाहणार आहे. श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे, आनंदाचा खड्डा आहे. सद्गुरूच्या रूपानं हा ओंकार असतो. ते सद्गुरू सगळ्यांना मोक्ष देणार आहे, मोक्षदाता आहे. आणि शांत अवस्थेच्या पलीकडच्या कलाशक्तीने युक्त असं शोभत असं जेव्हा पंत महाराज लिहितात कलाशक्तीने युक्त, तेव्हा ते श्रीचा अर्थ सांगण्याकडे वळलेले आहेत असा अर्थ त्याचा होतो. कारण ओंकार हा निर्गुण निराकार आहे, तो सगळ्या शक्तींना गिळून असलेला आहे. ही शक्ती जेव्हा त्याच्याच बरोबर येते त्यावेळेलाच तो व्यक्तदशेला येऊ लागतो. आणि ही कलाशक्ती म्हणजेच श्री अशी पंत महाराज त्या श्रीची आपल्याला ओळख करून देतात. आता कलाशक्ती म्हणजे काय? तर कला काष्ठादी रूपेण परिणाम प्रदायिनी असं मार्कंडेय पुराण सांगतं, देवी महात्म्य सांगत असताना. कला आणि काष्ठा ह्या वस्तूचा
होणारा परिणाम जो आहे, परिणामतः दिसणारी वस्तू आणि मूळची वस्तू यातला फरक दाखवणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या ह्या कलाकाष्ठा आहे. कला कल म्हणजे बोलणं, कल कल बहु केली फार हंसे सुटाया. इथं तो कल कल शब्द जो आहे तो शब्द या अर्थानं कल शब्द आहे. कला म्हणजे त्या शब्दाची शक्ती, ही मूळ शक्ती कला शक्ती जी आहे ही नादमय आहे. आणि म्हणून विश्वाच्या उत्पत्तीमध्ये अगोदर आकाश झालं आणि आकाशाचा गुण शब्द जो तो प्रकट झाला असं बऱ्याचशा धार्मिक ग्रंथांमधनं जगाच्या उत्पत्तीविषयीचं स्पष्टीकरण दिलं जातं. देअर वॉज वर्ड वगैरे 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 वगैरे. आणि आपल्याकडे फार वेगळा प्रकार नाही. आपलंही शास्त्र आधी ओंकार होता असं सांगतात. ओंकारापासून सगळं जग निर्माण झालं असं तुम्ही आत्ताच ऐकलं. तर ही कला शक्ती जी आहे ही देश वस्तुकाल इत्यादी परिमाणांमध्ये परिणाम देणारी जी आहे ती आहे. ही ईश्वराची शक्ती आहे म्हणून तिला ईशशक्ती म्हटलंय. आपल्या आकर्षणानं परमाणूंसकट सगळ्या ब्रह्मांडाचा उत्पत्ती स्थिती लय सगळ्या करवतेही. म्हणजे ब्रह्मांड उत्पन्न करणं, स्थिती करणं आणि त्याचा लय करणं हे सगळं काम कुणाचं आहे, या श्रीचं आहे. आणि ही अनंत रूपानं व्यक्त होणारी श्री लीन मात्र प्रणवामध्ये होते. इथे उत्पत्ती स्थिती लय या अवस्थांना श्री ही कारण आहे असं पंत महाराज सांगतात. हीच शक्ती मोक्षरूप सती आहे. जो मोक्ष तुम्हाला हवा आहे, सती म्हणजे असणारी अशी जी आहे ती ती म्हणजेच ही श्री आहे. हिलाच कलाशक्ती देवता समजावं. मग त्यामध्ये काय काय येतं त्या शक्तीमध्ये? चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, चार खाणी म्हणजे उत्पत्तीच्या योनी, जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज, चार वाणी परापश्यंती मध्यमा वैखरी, चारी देह स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, चार योग हठलय मंत्र आणि राजयोग, ब्रह्मांड पिंडांड नदी सरोवर पर्वत सागर झाड झुडप देश काल पाचही तत्व भूमी जल तेज वायू आकाश सगळ्यांना मूळ कारण असणारी ही श्री आहे. की ज्यापासून कार्य घडतं ते उपादान, ज्यामुळं कार्य घडतं ते साधन रूप आणि निमित्त रूप कारण, आणि ज्यासाठी हे सगळं घडतं तो ते हेतूचं कारण, जो कार्य घडवतो तो कर्तृ कारण, आणि अशा सगळ्या कारणांचं जे कारण ते हे मूल कारण, अशी ही मूल कारण शक्ती आहे. हीच शक्ती कार्य बनून आकाराला नावा रूपाला येते आणि आपल्या शक्तीनंच त्या कार्याला धारण करते, त्या कार्याला कार्य म्हणून राखते. हा सगळा थोडासा विचारांचा भाग आहे, थेरॉटिकल भाग आहे, परंतु हा पायाभूत आहे. हा आपल्या अनुभवाला कसा आणायचा? तर ओम नम शिवाय म्हणत आणायचा. म्हणून मग अशी ओमचं प्रात्यक्षिक आपण करून घेतलं. नम शिवाय याच्यामध्ये नश्वर स्थूल प्रपंच अवघा मन मात्रादी बंधन साधन आणि शिवजीव भेद माया कल्पित ह्या तीन चरणांपर्यंत सगळा श्रीचा विस्तार सामावला गेलेला आहे. शोधित्वरित निज ठाय याच्यामध्ये त्या ओंकारामध्ये लीन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथपासून पुढं तो ओंकार कसा आहे तर वाम मनाती तर स्वरूप तुझे ध्याता ध्यान न ध्येय त्याचं ध्यान केलं असता ध्यान आणि ध्येय दोन्ही उरत नाही तर कुठेही रहित तुम्ही होता असं एकपणे विड एक परात्पर दत्त गुरु गुण काय हा भाग येतो. आणि म्हणून ओम नम शिवाय म्हणजेच ओम श्री, ओम श्री म्हणजेच ओम नम शिवाय. पण ते म्हणताना मात्र प्रेमानं, मोठं शांतपणानं असं तुम्ही म्हटलं तर हा मूढ असलेला जो भाग आहे हा तुम्हाला आपोआप समजणारा असा होईल. आनंद असा आनंद तुमच्या ठिकाणी निर्माण होईल. तुम्ही ब्रह्मानंदाचे सागर व्हाल वगैरे वगैरे. ही जी शक्ती आहे ही कार्य बनून आकाराला नावारूपाला येते आणि आपल्या शक्तीनेच त्या कार्याला धारण करते, त्या कार्याला कार्य म्हणून राखते. ही शक्ती जी आहे
ती सर्व सिद्धी साधन चारी मोक्ष सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता वगैरे जन्म मरण ह्य पराची स्थितिगति ह्यांना ही आधार आहे, म्हणून ही आधार शक्ती आहे। जगातल्या सगळ्या स्थूल आणि सूक्ष्म पदार्थांच्या दर्शनाला हीच शक्ती कारण आहे आणि हीच सद्गुरूची शक्ती म्हणून ओळखली जाते। सगळ्या सृष्टीच्या आत आणि बाहेर हीच शक्ती व्यापून राहते। अनेक नाम आणि रूप हीच झालेली आहे आणि हीच प्रलयाच्या वेळी सगळ्या